अमरावती जिले के अंजनगांव सुरजीत तालुका के पांडरी खानामपुर में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के नाम का गेट लगाने को लेकर दो कुटुंब में झड़प होने से बड़ा विवाद खड़ा हो गया है। गांव में कर्फ्यू भी लगा दिया गया है, फिर भी हजारों लोग पैदल चलकर अमरावती पहुंचे और कमिश्नर कार्यालय पहुंचे। अगर न्याय नहीं मिला तो स्टैंड लिया गया कि हम सीधे मुंबई पहुंचेंगे, लेकिन जब अमरावती संभागीय आयुक्त से चर्चा की गई तो आयुक्त ने 3 दिन का समय मांगा, इसलिए ग्रामीणों ने 3 दिनों तक कमिश्नर कार्यालय के सामने धरना देने का निर्णय लिया है। मैडम ने सगळ्यांचं ऐकून घेतलं, एवढंच सांगितलं की कोणती गोष्ट करताना प्रोसिजर पूर्ण करावा लागते, कारण उद्या समोरच्या व्यक्तीला असं नाही वाटलं पाहिजे की एकदम म्हणजे, आणि आपलं तसं प्रोसिजर असतेच ना, कोणाला काय ॲक्शन जर घ्यायची असेल तर ते सगळं त्या प्रोसिजरप्रमाणे करावं लागते। तर मॅडमने सांगितलं की 3 दिवसाची मुदत द्या, त्या दरम्यान ते प्रोसिजर पूर्ण करतील आणि मग काय ते कारवाई होईल। आणि तोडगा मॅडमनी सांगितलेलं आहे, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे, आमचा 2020 ठराव आहे, 2024 ठराव झालेला आहे तो पण पूर्ण झालेला आहे। 2020 ठराव तो पूर्ण झालेला होता, त्याच्यात कोरोना काळ आल्यामुळे तो स्थगित पडलेला होता। नंतर आम्ही 2024 ठराव घेतलेला आहे, तो आमचा पूर्ण झालेला आहे, त्यांचे आम्ही कागदपत्र सर्व ओके करून टाकलेले आहे, तरी आम्हाला प्रशासन न्याय देत नाही आहे। पंचायत समितीमध्ये आमची त्यांनी मीटिंग घेतली, नंतर आमची शिव मॅडमकडे मीटिंग झाली, नंतर कलेक्टर सरांकडे पण मीटिंग झाली, त्यांनी आम्हाला लवकर न्याय दिला नाही, त्यामुळे जनता ही पेटलेली आहे। आम्हाला फक्त शासनाकडून काहीच नको, लवकर आमचं बांधकाम सुरू करावं त्यांनी, आणि प्रशासनानेच ते जबाबदारी स्वीकारलेली आहे। आम्हाला फक्त एवढंच पाहिजे की त्यांनी ते लवकर बांधकाम सुरू करावे आणि आम्हाला न्याय द्यावे। कैमरा पर्सन राजकुमार बोहर के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।